नमस्कार मित्रांनो, विनायक वाकचिरे यूट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपली रूम फायनली खाली झालेली आहे। आता फक्त इथे कपडे वाळत आहेत आणि बाकीचं आपल्याला न्यायचं आहे बाकीचं सामान। अरे वा वा वा, लाईट लावले तर एकदम मस्त वाटतंय। एकदम मोकळी झाली रूम, वाटतंय। आणि तुम्ही बघा पूर्ण रूम आमची। रूम दाखवतो मी तुम्हाला पूर्ण। आता पंख कावर बंद केला मी, आवाज येणार नाही तुम्हाला म्हणून। आणि खाली दोरी बांधलेली आहे पण खाली पंखा नसल्यामुळे खाली सुकत नाही टाकणे। आणि बाहेर टाकायचं तर खूप म्हणजे खूप एवढा नाही पाऊस, थोडं थोडं पाऊस आहे, झिरमिर 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 पडतोय झिरमिर पाऊस पण नाहीये, त्याच्यामुळे घरात टाकले। हा बघा, आता ही अशी एवढी रूम झालेली आहे। दोरी पण वेगळी, कसली बांधली ती? नाडी बांधली ना। आता एवढंच राहणार आहे फक्त, मंदिर पण खाली राहणार आहे। हा तर बघा, हा आपला हॉल आहे। आता तो इथं आपला बेड, हे बघा इथं बेड होता, तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना, इकडे बेड होता। आता तो बेड काढला आपण, पूर्ण सामान। काल रात्री आम्ही संदीप आला, आदित्य आला, त्यानंतर मग ते सगळं नेलं काय का खाली। आणि आदित्यनी ना, मी इकडे बेड खोलला आणि आदित्य आल्यानंतर मग आदित्यनी नाही, मग मी फोन करून आदित्यला बोलवून घेतलं आणि आदित्यकडून बेड फिट करून घेतला। कारण 15 मिनिटात बेड फिट केलं ते। 15 मिनिटं कायची, 15 मिनिटं पण नाही लागले त्याला, मोजून 7-8 मिनिटं लागले असतील। मस्त बेड बीड फिट करून परत तो त्याला कामाला गेला। काल रात्री 7 वाजता तो बेड फिट करायला आला होता। ते सुट्टी होती पावणे 9 एक, तर तुम्हाला तर माहितीच सगळ्यांना पावणे 9 सुट्टी होती। नाही ना, दाखवायचं खालची तुम्हाला रूम दाखवतो आम्ही पूर्ण सेटअप कसा केलाय तो। चला काय ग, चला ना खाली। लाईट लाव ग, किती अंधार करून ठेवला। अरे बघा, पावसामुळे विषय म्हणून कपडे घरात, कपडे तिकडे ती आपली कपड्याची रॅक आहे। हे बघा, आता इथं फिट करून ठेवली कपड्याची रॅक, इथं लावली, इथं टॉवेल मध्ये इथं कपाट आहे आपलं। हा आणि खुर्च्या इथं ठेवल्यात, बाकीचं कॅरम म्हणते इथं खाली ठेवून दिलं आम्ही खाटाच्या, कारण की आता खेळायला पण काढू शकतो। हा कॅरम कुठे ठेवलाय, कपाटात ठेवलाय, ह्याच्यात ठेवलाय ना, ह्याच्यात ठेवला बेड, कॅरम बेड मध्ये ठेवलाय। आणि बाकीचं सामान आपण ठेवलंय, म्हणजे ह्या वेळेस बेड मध्ये कमी आणि बाकीचं वरती ठेवून दिलं। तर बघा, आता पूर्ण एकदम मोकळं झालेलं आहे, काय करतो। लय भारी झालंय, लय भारी झालंय, एकदम मस्त वाटतंय, मस्त दिसत। अजून खूप मस्त, पाल होती। बघा बघितलं, या पालीला घाबरली होतो। कुठे गेली, एकदम आवाज घुमतोय ना, मोकळ्या रूम आहे म्हणून। त्यानंतर इकडे आपण आहे ना, मशीन ठेवलंय, काय करू तू। अरे जाऊ दे ती पाल, तुला काय करणारी पाहिजे, नको ना तिच्या नाही लागू। बघा पाली, हे बघ ऐक की, अय जाऊन ती पाल जो अंग उचडल तो कळत। हा गिरणी तर ठेवली, मशीन इथं ठेवली, गिरणी तर ठेवली, बाकी या रूम मध्ये आम्ही फक्त हा माठ ठेवलाय। बाकी बघूया अजून काय करायचंय का नाही, तिथं टप ठेवलंय आणि इथं हाऊ दे या घरात। हे बघा या घरात हाऊ दे, इथं हाऊ दे, हे हाऊ दे, हाऊ दे। आणि इकडं ते झाकण जर उघडलं ना, सारे मच्छर होतील। काय होत, मच्छर होत, अगं पाणी पण ते ना भरपूर दिवसातून खोललेलं नाही।
काय माहिती नाही केवढा आहे तुम्हाला, काय माहिती, मी थोडी बांधलंय घर, फक्त तिकडे हाऊस एवढंच माहिती मला. आता कसं दिसतंय मग आपण येडे का ग तू? मी नाही घाबरलो, तूच घाबरली. मग तेच ना, एवढे हळूहळू बोल ना, हळूहळू हा हळूहळू बोलायचे, हळूहळू. आता तरी सुधरत नाही. तर तुम्ही कशी वाटते रूम एवढं कमेंट मध्ये नक्की सांगा. काय करू तू? हा ना, आता आपल्याला फक्त आणि हा हॉल मध्ये आम्हाला काहीतरी वेगळं करायचंय. हॉल मध्ये जरा विचार करू, म्हणजे व्यवस्थित जरा बॅकग्राऊंड वगैरे व्यवस्थित दिसलं पाहिजे. आज थोडी का मित्रांनो कमेंट मध्ये सांगा, काम सोपं असतं का? काही करायचं म्हटलं, काही करायला काढलं म्हटलं, करायचं असं ना लगेच नाही होणार भाई, काही पण नाही. तुझं असं कोणी पण ऐकायला लागलं तर मग लगेच झालं असतं काम. चल जाऊ दे आता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे आणि इथे ना आम्ही हे ते खराब मटेरियल काढलेलं आहे ते फेकून द्यायचं भंगार. हे काय असं गेट बाहेरून दाखवतो मी तुम्हाला. संदीपला मी सोडून आलोय, सगळं चिकन करून ठेवलं. काय गे पूर्ण असं एकदम मस्त पैकी हे बघा, नेट लावल्यानंतर एकदम भारी वाटते. काय करू तू? हा चला, तर अशा प्रकारे आपलं एवढं घर एकदम मस्त. तणनाशक आणायला सांगायचं ना संदीपला, ना तणनाशक आणायला सांगायचे, कारण तिकडे बाजूला जागा आहे ना, ती जरा गवत जरा ती जाळून मिळून आहे ना एकदम व्यवस्थित होऊन जाईल. मग पंपनी काय ना, पंपनी फुकायचं असतो असते, आपण मारू की कशान तरी. चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. कमेंट मध्ये सांगा की ऋतू मम्मी आम्ही सगळ्यांनी रूम कशी आवडली, सामान कसं लावलंय ते एकदा कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला जर काही सुचलं तर ते पण सांगा. हा चल मित्रांनो, तर अशा प्रकारे बाय.